आणि त्यानंतर 4 मार्च 2021 ला याच नासाला अध्यक्ष महोदय आपण पात्र केलं. बरं, पात्र केलं, ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो की हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही पात्र केलं. त्यांनाच काम देण्याची काय आवश्यकता होती अध्यक्ष महोदय? न्यासा शिवाय दुसऱ्या कंपन्या नव्हत्या का? आधी आपण 4 कंपन्या पात्र केल्या होत्या. या 4 कंपन्या डावलून या न्यासालाच अध्यक्ष महोदय या ठिकाणी संपूर्ण काम आपण दिलं. आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला, त्यानंतर अध्यक्ष महोदय म्हाळाच्या भरतीत घोटाळा झाला, आणि अध्यक्ष महोदय जीए सॉफ्टवेअर, या जीए सॉफ्टवेअरला देखील अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी 2021 मध्ये एम्पॅनल केलं आणि यांनी अध्यक्ष महोदय टीईटी मध्ये घोटाळा केला. अध्यक्ष महोदय या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा ही घोटाळ्याशिवाय या ठिकाणी होत नाहीये. आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे चष्मा लागतो बाबा, हे सगळे घोटाळे या ठिकाणी चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय 25 आणि 26 सप्टेंबरला आरोग्य विभागाच्या क आणि ड गटातील 6,500 हून अधिक पदांच्या भरतीची परीक्षा आपण घेतली आणि अध्यक्ष महोदय या न्यासाने या परीक्षेमध्ये पेपर फोडण्यापासून तर सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या ठिकाणी केल्यात. खरं म्हणजे माजी आमदार जे आहेत त्यांचे मी आभार मानेन की ज्यांनी हा सगळा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आणला. अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे ती ध्वनिफीतच आहे की ज्या ध्वनिफीतीमध्ये एकेका पदाकरता काय बोली लागली आहे, या बोलीच्या संदर्भातली सगळी माहिती अध्यक्ष महोदय ही यामध्ये खरं म्हणजे देण्यात आली. पहिल्यांदा तर इतका घोळ झाला अध्यक्ष महोदय की नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचं केंद्र मिळालं, औरंगाबादच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र मिळालं, विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचं केंद्र मिळालं आणि अध्यक्ष महोदय एकाला तर दिल्लीचं केंद्र मिळालं अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही तर माजी आमदार अध्यक्ष महोदय 4,61,000 अर्ज हे प्राप्त झाले, ऐनवेळी निवडणुका रद्द केल्या. आणि अध्यक्ष महोदय माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली अध्यक्ष महोदय, ज्यामध्ये न्यासा कंपनीचा दलाल जो आहे तो नियुक्तीची हमी देत होता आणि पुढच्या संभाषणामध्ये संपूर्ण नियुक्तीचं रेट कार्ड अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. क गटातील नियुक्ती करता 15 लाख रुपये, ड गटातील नियुक्ती करता 8 लाख रुपये. अध्यक्ष महोदय एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 200 उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये तो दलाल करतोय अध्यक्ष महोदय. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एवढंच नाही तर गट ड पदाची पत्र जी काही प्रश्नपत्रिका आहे ती अध्यक्ष महोदय सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. आणि एवढंच नाही 2 वेगवेगळ्या दिवशी परीक्षा झाल्या, एकच प्रश्नपत्रिका दोन्ही वेळेस, म्हणजे जी 7 दिवसापूर्वी दिलेली प्रश्नपत्रिका अध्यक्ष महोदय ती 7 दिवसानंतर पुन्हा एकदा तीच प्रश्नकार पत्रिका देण्यात आली. म्हणजे 7 दिवसांनी ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय परीक्षा दिली त्यांना याची पूर्ण कल्पना होती की काय पेपर सेट झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंत्रालयापर्यंत तार चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय महेश बोटले त्याला अध्यक्ष महोदय अटक झाल्यानंतर त्याच्या झडतीमध्ये लातूर आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बळगिरेसह 12 जणांची माहिती मिळाली. म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली होती अध्यक्ष महोदय. ही शासकीय यंत्रणा अध्यक्ष महोदय प्रशांत बळगिरेच्या ड्रायव्हरकडे क आणि ड या प्रश्नपत्रिका सिलबंद पाकिटात त्याच्याकडे मिळाले अध्यक्ष महोदय. आणि 30 लाखाचा व्यवहार झाल्याचे पुरावे हे देखील त्या ठिकाणी मिळाले. एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय प्रश्नपत्रिका पुरवण्याकरता 6 ते 6.5 लाख रुपये प्रत्येकाकडनं घेतल्याचे पुरावे देखील या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळालेले आहेत. खरं म्हणजे हे सगळं जर मी या ठिकाणी मांडलं अध्यक्ष महोदय तासभर तरी मला या ठिकाणी बोलावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे झाले आहेत. आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर हे जी काही ही जी दुसरी जीए सॉफ्टवेअर कंपनी आहे ही कंपनी अध्यक्ष महोदय काळ्या यादीत होती. 3 महिन्यामध्ये काळ्या यादीतनं या कंपनीला बाहेर काढून याच कंपनीला सगळे कामं दिले अध्यक्ष महोदय. आणि अक्षरशः त्यांच्याकडे ज्या प्रकारचे घोटाळे बाहेर निघालेले आहेत हे अत्यंत भयानक अशा प्रकारचे घोटाळे आहेत. मला याची कल्पना अध्यक्ष महोदय, मी नियम पाळणार आहे, मला याची कल्पना आहे. मी आपल्याला केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय आपण जर स्थगन प्रस्ताव नाकारत असाल
तर अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे। उद्या आपण याच्या संदर्भात चर्चा लावा अध्यक्ष महोदय, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे या परीक्षा घोटाळ्याचे तार जे आहेत अध्यक्ष महोदय, मंत्रालयातले अधिकारी अटकत चाललेले आहेत आणि म्हणून या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण उद्या चर्चा लावावी अशी माझी विनंती आहे। साहेब आपली एक एक लक्षवेधी आहे आणि परीक्षेच्या घोटाळ्या संदर्भातल्या नंतर एखाद्या आयुधाच्या मार्गाने मांडाव। त्यांनी अध्यक्ष महाराज याच्यावर तर आम्हाला बोलता येणार नाही, पण त्यांनी जी मागणी केलेली आहे की याच्यावर चर्चा लावलीच पाहिजे अध्यक्ष महाराज, तीही आमची मागणी आहे। कारण की हे घोटाळे कुठून सुरू झाले आणि याचे तार कुठपर्यंत आहे याची माहिती निश्चितपणे राज्याच्या जनतेपर्यंत गेलेच पाहिजे। कारण की या परीक्षामुळे जे काही तरुणांना जो त्रास झाला त्यांची गैरसोय। एक मिनट के लिए अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्र से के कोने कोने से बहुत सारे सरकारी कर्मचारी आजाद मैदान में बैठे हैं। एक एक मिनट हा कंप्लीट करूंगी दे तुम्ही आपले लोक। श्री नाना पटोले ने मागणी केली आपण त्याच्यावर कारवाई करा अध्यक्ष महोदय। सांगतो मी, एक तर उद्या आपली जी आजची म्हणजे आपण दिलेली लक्षवेधी आहे ती उद्याच्याला घेतली तर मला वाटतं ही चर्चा दोन्ही